खडकलाट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 35 पैकी 27 जागेवर प्रकाश हुक्केरी पॅनेलचा विजय निश्चित. मतदारांचा प्रचंड प्रतिसाद, खडकलाट काँग्रेस समिती अध्यक्ष सतीश पाटील यांचे प्रतिपादन. खडकलाट ग्रामपंचायतीच्या 35 जागेपैकी 25 ते 27 जागेवर काँग्रेस पुरस्कृत प्रकाश हुक्केरी पॅनेलचेच उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होणार असून याआधीच वार्ड नंबर 10 मधून 1 जागेवर बिनविरोध निवड झाली आहे. एकूण 15 वार्डांपैकी बहुतेक वार्डात प्रकाश हुक्केरी पॅनेलच्या उमेदवारांचा विजय एकतर्फी असून प्रचारादरम्यान मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे असा विश्वास खडकलाट ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील यांनी बोलून दाखविला. शनिवार पत्रकार परिषदेतून सतीश पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला. सतीश पाटील म्हणाले की गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस पुरस्कृत प्रकाश हुक्केरी पॅनेलकडून जाहीरनामा सादर केला आहे. यानुसार गावात काही ठिकाणी स्वतंत्र नवीन टॉवर टाकी उभारणार, शुद्ध पाण्यासाठी RO प्लांटची निर्मिती, 100% शौचालय निर्मिती, विधवा अपंग पेन्शनचा लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीमध्येच स्वतंत्र कक्षाची स्थापना, लक्ष्मी तलावाचे सुशोभीकरण, गावात पेवर फरशी, पानंद रस्त्याची सुधारणा, मंदिराभोवती कंपाऊंड, कोरवी समाज भीमनगर येथे समुदाय भवन, गावठाण मोजणी व नोंदणी, सार्वजनिक स्मशानभूमीत शेड, नवग्राममध्ये पाईपलाईन व इतर मूलभूत सुविधा देणार आहोत. आतापर्यंत गावात झालेली सर्व विकास कामे, समुदाय भवन, रस्ते, पेवर, मळ्यात जाणाऱ्या रस्त्यांची निर्मिती काँग्रेस पक्षानेच केली आहेत, तेव्हा यापुढेही काँग्रेस पक्षातर्फे दिलेल्या जाहीरनाम्यानुसार आम्ही कामे करणार आहोत. आमच्या आव्हानानुसार सुज्ञ मतदार आम्हास प्रतिसाद देत असून पुढील 5 वर्षेही आमच्याकडेच ग्रामपंचायत असेल असा ठाम विश्वास आहे. आमच्या उमेदवारांना सर्वच वार्डात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, तसेच सर्व स्थानिक नेते व कार्यकर्ते प्रकाश हुक्केरी पॅनेलच्या उमेदवारांच्या विजयासाठी झटत असून या कामी सर्वांचेच सहकार्य लाभत असल्याचे सतीश पाटील यांनी स्पष्ट केले. येत्या 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात आता आम्ही 35 ला 35 उमेदवार उभे केलेले होते, त्याच्यापैकी तबकारवाडीचे सुनीता राजू डांगी हे बिनविरोध झालेले आहेत. त्याचबरोबर खडकलाटेतील संपूर्ण 15 वार्डमध्ये माननीय प्रकाशांना हुक्केरी व माननीय गणेशांना हुक्केरी यांच्या माध्यमातून व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असतेवेळी पूर्णपणे प्रत्येक वार्डाकडे गोरगरिबांच्या प्रत्येक कामाकडे लक्ष दिलेलं आहे. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये माननीय प्रकाशांना हुक्केरी व माननीय गणेशांना हुक्केरी यांच्या माध्यमातून 70 कोटी रुपये खडकलाटसाठी उपलब्ध करून जवळपास 21 समुदाय भवनचं काम केलेलं आहे. सगळ्या रोडना पेवर ब्लॉक, काटवाणूक विभागामध्ये 1-1 कोटीचं 5 डांबरीकरणाचं काम केलेलं आहे. खडकलाटेतील सर्व प्रमुख मंदिरे व समाज मंदिरे या सर्वांचं म्हणजे जीर्णोद्धार केलेलं आहे. ठराविक जे थोडं राहिलेलं आहे ते आता काम सध्या चालू आहे. ह्याच्या पुढच्या काळामध्ये 35 उमेदवारांमध्ये जवळपास 25 ते 27 उमेदवार हे खडकलाट येथील सुज्ञ नागरिक आम्हाला निवडून देतील अशी आशा आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. पटान जागेमध्ये घरं आहेत ते देखील आम्ही त्यांना देखील ई सत्वची व्यवस्था व्हावं ही प्रयत्न आम्ही करून देणार आहे. त्याचबरोबर भीमनगरमधील स्वतंत्र पाण्याची टाकी, भीमनगर चांभार गल्ली वार्ड नंबर 8 व शाहूनगर फुलेनगरसाठी स्वतंत्र असं पाण्याची व्यवस्था करण्याचं ठरवलेलं आहे आणि जाहीरनाम्यामध्ये आम्ही ते घातलेलं पण आहे. त्याचबरोबर गावातील सर्व वार्डमध्ये जिथे जिथे शौचालयाची आवश्यकता आहे तिथं ते सर्व व्यवस्था करून उरलेले जे रस्ते डांबरीकरण असू दे किंवा CC रोड असू दे किंवा मुर्मीकरण असू दे सर्व पांदीचं रस्ता डांबरीकरण करण्याचं एक उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे. ह्याचबरोबर गरीब जनतेचं पेन्शन असू दे, पेन्शनसाठी जे आतापर्यंत चिकोडी किंवा दुसरीकडे पळून खेळावं लागत होतं त्यासाठी आता आमचं पंचायतमध्ये आमची सत्ता स्थापन झाल्यानंतर एक पेन्शनसाठी एक सेपरेट कक्ष आम्ही पंचायतमध्ये ओपन करू किंवा 3-4 वार्डमधील RO प्लांट तसंच 15 वार्डमधील RO प्लांट भीमनगरमधील अजून एक समुदाय भवनचं करण्याचं आहे. ह्याचबरोबर पीरवाडीमध्ये जे मंदिर आहे विठ्ठल मंदिर व मारुती मंदिर त्याला कंपाऊंडची व्यवस्था
कोरवी समाजच्या भवनासाठी कंपाऊंडची व्यवस्था, मुस्लिम समुदाय भवनासाठी कंपाऊंडची व्यवस्था आणि हे असं सर्व येतेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही कामाचं नियोजन केलेलं आहे. येतेल्या काळामध्ये खडकलाट्याच्या जनतेला मूलभूत सुविधासाठी कुठलीही म्हणजे तक्रार होणार नाही ह्या एक उद्दिष्ट ठेवून आम्ही काम करण्याचं ठरवलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्व आमचे आताचे जे कॅन्डिडेट आहेत ते आणि सर्व नेते मंडळी पूर्णपणे साथ देतील आणि जनता आता जे काय विश्वास ठेवून आहे तेच विश्वास आमच्यावर ठेवून परत आम्हाला 5 वर्षाची कारभार करण्यासाठी संधी द्यावा एवढं मी विनंती करून माझे 2 शब्द संपले.